अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील शेंगोळा येथील ग्रामपंचायतीमध्ये स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आलाय। या प्रसंगी सरपंच मीना रदाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली, तर शेंगोळा येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत देखील जयलाल तडवी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येऊन कोरोना काळात अहोरात्र झटणाऱ्या कोरोना योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला। सुस्वागतम सुस्वागतम। आज 15 ऑगस्ट 2021 आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन। हा स्वातंत्र्य दिनाचा सोहळा साजरा करण्यासाठी आपण सर्वजण आज या ठिकाणी कोविड-19 नियमाचं पालन करून ध्वजारोहण कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित झालेलो आहे। आजच्या या ध्वजारोहण कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या गावचे प्रथम नागरिक तथा सरपंच माननीय सौ मीनाताई दिलीप रदाळ, उपसरपंच माननीय श्री संदीपभाऊ सखाराम साडवे, माजी सरपंच माननीय श्री दिलीपभाऊ रदाळ, वजीरभाऊ तडवी, अध्यक्ष तडवी समाज मोहनभाऊ वेलेकर, समाधानभाऊ गावंडे, सकिंदरभाऊ तडवी, पोलीस पाटील मान्य श्री जाबीरभाऊ तडवी, ग्रामसेवक कुमारभाऊ साहेब, तलाठी अप्पा सोनोनेभाऊ साहेब, माजी तंटामुक्त समिती अध्यक्ष अपसार तडवी, देवगीरभाऊ गोसावी, JBN महाराष्ट्र न्यूजचे कॅमेरामन सुखरूभाऊ जाधव, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष, शालेय व्यवस्थापन समितीचे सन्माननीय सदस्य, सर्व शासकीय निमशासकीय कर्मचारी या सर्वांचं सर्वप्रथम मी या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या वतीने शब्दसुमनांनी स्वागत करतो। आज आपला स्वातंत्र्य दिन, या आजच्या स्वातंत्र्य दिन कार्यक्रमाचं ध्वजारोहण आपल्या गावचे प्रथम नागरिक तथा सरपंच माननीय सौ मीनाताई दिलीपभाऊ रदाळ यांनी आपल्या शुभहस्ते करावं अशी मी त्यांना विनंती करतो। ऑगस्ट आज 75वा भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त आपण सर्वजण ध्वजारोहणासाठी जमले आहोत। तरी या भारतभूमीसाठी ज्यांनी आपले प्राणाचे बलिदान दिले त्या सर्व वीर जवानांचे स्मरण सर्वांनी डोळ्यासमोर ठेवून देशाची सेवा करत राहावी। तसेच आओ झुकोर करे सलाम उन्हें जिनके हिस्से में ये मुकाम आता है, आओ झुककर करे सलाम उन्हें जिनके हिस्से में ये मुकाम आता है, कितने खुश नसीब है वो लोग जिनका खून वतन के काम आता है। बोलो भारत माता की जय। अच्छा, या कार्यक्रमासाठी आपल्या कोरोनाच्या महामारीत ज्या
कर्मचाऱ्यांनी आपले ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सर्व सन्माननीय सदस्य आणि ग्रामपंचायत कर्मचारी अंगणवाडी सेविका मदतनीस तसेच या सर्व महिलांनी अहोरात्र कष्ट घेऊन या कोरोनाच्या महामारीमुळे प्रयत्न करून आपलं गाव कोरोनातून मुक्त केलं त्याबद्दल मी या सर्व टीमचे आणि ज्यांनी ज्यांनी मेहनत घेतली त्यांच्यासाठी सत्कार झाला। तसेच या सत्काराचं उद्देश असं आहे की त्यांनी जोमाने पुन्हा तिसरी लाटेचं संकट आपल्यावर येत आहे तरी तिसऱ्या लाटेसाठी या कर्मचाऱ्यांनी आमच्या ग्रामपंचायत सदस्यांनी उपसरपंचांनी सर्व टीमनं अहोरात्र पुन्हा जर कदाचित मी तर परमेश्वराला विनंती करतो की तिसरी लाट आपल्या देशावर येऊ नये पण काही सांगता येत नाही दुर्दैवी तर त्यानिमित्त जर कदाचित संकट आलं तर त्या संकटालासुद्धा आमचं संपूर्ण टीम आमचं संपूर्ण गाव या संकटाला आम्ही सामोरी जाण्याची शक्ती प्रदान करतो। तसेच आम्ही जवळजवळ कोरोनाच्या महामारीमुळे वाचण्यासाठी आम्ही शासनाचे कोरोनाचे पालन करू तसेच गावाची निगा राखू तसेच आज ह्या कोरोनाच्या महामारीत ज्या कर्मचाऱ्यांनी योगदान दिलं किंवा परिश्रम घेतले त्यांची आज ऊर्जा निर्माण झाली कारण की ही कामाची शाबासकी आहे हे कामाचं त्यांना फळ आहे हा सत्कार कामाचा आहे हा सत्कार प्रत्येकाचाच की सत्कार होत नाही जे काम करतो त्याचा हा सत्कार आहे। तरी सर्वांना अशी विनंती आहे की ह्या गावासाठी या कोरोनाच्या महामारीमुळे आम्हा सर्व गावकऱ्यांना सर्व ग्रामस्थांनीसुद्धा मदत केली ग्रामपंचायतांना पूर्ण शेंगळा गावांनी मदत केली त्यांची शासनाचं पालन केलं तसेच ह्या कार्यक्रमासाठी आज आपल्या ग्रामपंचायत सदस्य सरपंच माझी पत्नी मीना दिलीप रदाल तसेच उपसरपंच संदीप सखाराम साळवे तसेच आमचे सन्माननीय सदस्य सो आशिना वजीर तडवी सो कुर्शान इरफान तडवी सो सरला मोहन बेलेकर सो प्रतिभा समाधान गावडे संजय बाबूराव दाभाडे माजी सरपंच दिलीप भाऊ रदाळ वजीर भू तडवी अध्यक्ष तडवी समाज मोहन भू बेलेकर समाधान भू गावडे सकिंदर भू तडवी पोलीस पाटील जाबीर भू तडवी ग्राम शोक कुमार भाऊ साहेब तलाटी आप्पा सोनोने आप्पा तसेच आपसर भू तडवी देवगीर भू तडवी आपला शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रतिभा बाळू दाभाडे तसेच उपाध्यक्ष मंदा संतोष बुंदे आणि पूर्ण सन्माननीय सदस्य शालेय व्यवस्थापन सदस्य अंगणवाडी महिला मदतनीस तसेच ह्या शाळेय व्यवस्थापन समितीचे शाळेचे मुख्याध्यापक गायकवाड सर ठाकूर मॅडम कवडे सर कांबळे सर गोरे सर शिंदे सर तसेच आपल्या या कार्यक्रमाचं ज्यांनी प्रदर्शन केलं ते आमचे JBN महाराष्ट्र न्यूजचे कॅमेरामन आमचे मित्र सुपडू भाऊ जाधव यांनीसुद्धा वेळात वेळ काढून आम्हाला ह्या कार्यक्रमाची उपस्थिती दिली त्याबद्दल आम्ही JBN महाराष्ट्र न्यूज जामनेर यांचेसुद्धा गावकऱ्याच्या वतीने आणि ग्रामपंचायतीच्या वतीनं आम्ही त्यांचे कौतुक जेवढे करावं तेवढं कमी आहे त्यांचे आभार मानतो। वेळोवेळी JBN महाराष्ट्र न्यूजची आम्हाला आमच्या गावाची प्रसिद्धी होते आमच्या गावाची बातमी चांगली टाकता आमच्या गावाची प्रसिद्धी करता त्यानिमित्त त्यांचे सर्व JBN महाराष्ट्र संचालक सर्व पदाधिकाऱ्याचे आम्ही गावकऱ्याच्या वतीने त्यांचेसुद्धा आभार मानतो। तसेच ह्या कार्यक्रमासाठी आमच्या गावातील संपूर्ण नागरिक ह्या छोटे काणी कार्यक्रमासाठी वेळात वेळ काढून सर्वांनी उपस्थिती दिली त्याबद्दल आम्ही गावकऱ्याच्या वतीने सर्वांचे आभार व्यक्त करतो। तसेच हा कार्यक्रम इथे संपला असे जाहीर करतो। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।